वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंवर टीका करताना हवप सुनीता आंधळे यांची आता जीभ घसरल्याचं पाहायला मिळते। संत ज्ञानेश्वर जेव्हा ज्ञान वाटत होते तेव्हा गैरहजर होते असं म्हणत एकेरी भाषेत टीका केली। अशा पद्धतीनं सुनीता आंधळेंची आता जीभ घसरल्याचं दिसतंय। त्यांनी सुषमा आंधारेंवर खालच्या भाषेत एकेरी टीका केल्याचं पाहायला मिळतं। तर खरंतर संत संप्रदायाने सुषमा आंधारे यांच्या विरोधात आंदोलन आता सुरू केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये हरिभक्त परायण सुनीता आंधळे यांनी सुषमा आंधारेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतं। संत ज्ञानेश्वर जेव्हा ज्ञान वाटत होते तेव्हा गैरहजर होते असं म्हणत एकेरी भाषेत टीका केली। ज्या पक्षामध्ये ती आहे मी नाव नाही घेणार कोणाचं, ज्या पक्षामध्ये ती आहे मला वाटतंय पक्ष संपला असं आपण समजावा। आणि ज्या पक्षाला आपण कोणी मतदान करायचं नाही तो पक्ष डोक्यात मनात हातात कुठंच ठेवायचा नाही। सुषमा ही सुषमी आंधारे एवढं मोठं धोबाड, तिचं डोबाडी सारखं धोबाड, आणि ती माझ्या ज्ञानोबराईविषयी बोलती म्हसाड कुठली। आणि ज्ञानोबराईनी वेद बोलवलं आणि हे बोलवलं आणि ते ज्ञानोबराईनी सगळं केलं, ज्ञान देताना तूच गैरहजर होती, तुझ्या डोक्यामध्ये नुसतं खोकं आहे। तर हबप सुनीता आंधळे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या या वक्तव्यावरून आता कशा पद्धतीनं वाद निर्माण होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। सुषमा आंधारे यांच्यावर सध्या वारकरी संप्रदायाकडून टीका केली जाते। त्यांनी संत महंत आणि देवदेवतांवर खालच्या भाषेत बोललं असं म्हणत त्यांच्यावर टीका होती।